मित्रांनो, 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिवस. याच दिवसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान करून लिहिलेलं बहुमूल्य संविधान या भारतात लागू करण्यात आलं. याच दिवशी जगातील सर्वात श्रेष्ठ लोकशाही भारतात लागू करण्यात आली. जय भीम. मित्रांनो, मी बुद्धभूषण. सर्वात आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करून घ्या, कारण आंबेडकरी विचारांचं सर्वात सोप्या भाषेत माहिती देणारं द बुद्धभूषण हे एकमेव चॅनल आहे. मित्रांनो, आपल्या भारत देशात जवळपास 135 कोटी लोक राहतात. यातील बहुतांश लोकांना बाबासाहेबांनी फक्त एका समूहापुरतंच केलं हा खूप मोठा गैरसमज आहे, आणि प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व म्हटलं हा तर त्यापेक्षाही मोठा गैरसमज आहे. नेमका हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि इतर सर्वांना शेअरसुद्धा करा. मित्रांनो, भारतीय संविधान 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात बाबासाहेबांनी आपल्या तब्येतीची तमाना बाळगता पूर्ण केलं. यामध्ये 395 कलमे आणि 7 परिशिष्टे आहेत. त्यावेळी राज्यघटनेच्या कामकाजासाठी 11 सत्रे झाली होती. यामध्ये 140 बैठका झाल्या. 7636 दुरुस्त्या सुचवल्या गेल्या. त्यापैकी 2476 मंजूर करण्यात आल्या. 114 दिवस राज्यघटनेवर निरंतर चर्चासुद्धा झाली. 165 दिवस कामकाज चालले. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या प्रथम आवृत्तीचं प्रकाशन झालं. तेव्हा भारतीय राज्यघटनेच्या 1000 प्रती छापण्यात आल्या होत्या. त्याची मूळ प्रत हे इंग्रजीत होती. त्यानंतर 14 भाषेत भारतीय राज्यघटनेचे भाषांतर केले गेले. या भारतीय राज्यघटनेवर 442 सदस्यांच्या सह्या आहेत, आणि 31व्या क्रमांकावर सही आहे या भारताचं भाग्य बदलून टाकणाऱ्या महामानवाची, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. 26 जानेवारी 1950 पासून हा भारत देश प्रजासत्ताक झाला. या देशातील सर्व लोकांना समानतेचा अधिकार मिळाला. बाबासाहेबांनी कुठल्या एका समूहासाठी काम केलेलं नाही. जेवढं बाबासाहेबांनी या भारतासाठी केलं तेवढं या देशातील कुठल्याच महापुरुषांनी केलं नाही हे मी छाती ठोकून सांगतो. परंतु येथील व्यवस्थेने बाबासाहेबांचे सर्वव्यापी कार्य हे जनसामान्यांपर्यंत पोहोचूच दिलं नाही. मित्रांनो, आज तुम्ही आणि या भारतातील प्रत्येक नागरिक फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच अभिमानाने आणि स्वाभिमानाने जगतो आहे. या भारतीय संविधानामुळेच चहा विकणारा व्यक्ती भारताचा पंतप्रधान झाला. शेण काढणाऱ्यांचे हात पेन चालवायला लागले. चूल आणि मुलांपर्यंत मर्यादित असणाऱ्या स्त्रिया भारताच्या राष्ट्रपती, मंत्री आणि मोठ्या मोठ्या अधिकारी झाल्या. हे फक्त आणि फक्त एका समाजालाच नाही तर भारताच्या प्रत्येक नागरिकाला हा समान अधिकार मिळाला. कशामुळे? तर भारतीय संविधानामुळे. आपल्या भारतीय संविधानामुळेच आज तुमच्या अंगाला कोणी वेळावाकडा स्पर्शसुद्धा करू शकत नाही. हे कशामुळे? तर फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे. आज तुमच्या हक्काच्या प्रॉपर्टीला कोणी हात देखील लावू शकत नाही. हे कशामुळे? तर फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जो तुमचा जीव सुरक्षित आहे तो फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे. आणि हे सर्व काही तुम्हाला भारतीय संविधान लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलं आहे. या भारतातील प्रत्येक नागरिकाच्या श्वासावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. बाबासाहेबांनी केलेलं कार्य हे आपल्याला शब्दात मांडता येणार नाही. बाबासाहेबांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. एवढं या भारतासाठी करूनसुद्धा जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचं नाव समोर येतं तेव्हा तेव्हा आपल्या माथ्यावर वडी पडतात. का? तर बाबासाहेबांना आपण नीट वाचून आणि समजून घेतलं नाही. या भारतात हजारो जाती फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळेच एक संघ आहेत. या प्रजासत्ताक भारताची कैवारी एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. अरे, आपण जो भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवतो तो सुद्धा बाबासाहेबांनीच दिला आहे. आणखी किती काळ आपण बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी घालवणार आहात हेच मला कळत नाही. ज्या दिवशी आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिक बाबासाहेबांना समजून घेईल त्या दिवशी भारताला महासत्ताक होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. निदान ह्या प्रजासत्ताक दिनापासून तरी बाबासाहेबांचे सर्वव्यापी कार्य मनात रुजून घ्याल हीच अपेक्षा बाळगतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल बटन नक्की दाबा. भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत जय भीम. नमो बुद्धाय.